हा ब्लू कलर घेतला आहे. आता तुम्हाला जर एखादी सीनरी दाखवायची असेल, सीन काढायचं असेल रांगोळीमध्ये, तर ब्ल्यू कलरचे वेगवेगळे शेड्स असतील तर त्यात छान दिसतं. तर आता ब्ल्यू कलरचे शेड्स मी तुम्हाला दाखवते. जेवढा आपण व्हाईट मिक्स करत जाऊ तेवढा आपल्याला लाईट शेड मिळणार, जेवढा त्याच्यात ब्लॅक कलर यूज करत जाऊ तेवढा आपल्याला त्यातलाच डार्क शेड मिळणार. आता हा तुम्ही सीनरीला असे कलर शेड्स यूज केले तर ते खूप छान दिसेल. फक्त कलर मिक्सिंगची आयडिया आली ना की मग होऊन जातं. कलर आधी मिक्स करून बघायचे. एखादं रांगोळीचं एखादं ड्रॉइंग किंवा ड्रॉइंग पण बनवताना तुम्ही हे कलर्स यूज करू शकता. आता इथं हे ब्ल्यू कलरचे सगळे शेड्स आले. हा सगळ्यात डार्क, हा थोडा लाईट, हा लाईट आणि हा सगळ्यात जास्त लाईट. हे जर तुम्ही एखादी सीनरी काढली, छान बॅकग्राऊंड द्यायचा असेल तुम्हाला ढगांचा आभाळांचा, तर हे तुम्ही कलर शेड यूज करू शकता. किंवा एखादं फूल काढायचं असेल तुम्हाला, एखादं फ्लॉवर बनवायचं असेल, तर त्या फ्लॉवर्समध्ये तुम्ही असा लाईट डार्क असा शेड यूज करू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. आता मला हे फूल बनवायचं, आता फूल पण तुम्ही शेडिंगमध्ये करू शकता. आता मी हे एक फूल छोटंसं काढून दाखवते की फुलाला जरी अशा शेडिंगमध्ये कलर दिला व्हाईट मिक्स करून तरी ते खूप छान दिसतं. आता हा हा इथे थोडासा लाईट कलर त्यातलाच. अशी तुम्ही फुलं बनवू शकता लाईट शेडमध्ये. आता ह्याच्यात जर पिंक यूज केला, पिंकमध्ये लाईट 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 कलर यूज केला, रेड केला, ऑरेंज केला, येल्लो केला, आणि असे फ्लॉवर्सची जरी 3-4 फ्लॉवर्स मिळून अशी रांगोळी काढली तरी खूप छान दिसते. तुम्हाला जशी रांगोळी काढायची असेल तर कलर शेड यूज करून.